सध्या सोशल मीडियावर अहमदनगरच्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कार्याचं कौतुक होताना दिसत आहे. लंके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये 1000 बेड्सचं कोविड केअर सेंटर सुरू केलंय. या ठिकाणी 100 ऑक्सिजनच्या बेड देखील आहेत. लंके हे स्वतः या कोविड सेंटरमध्ये थांबून रुग्णांची काळजी घेत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कामाचा आढावा घेणाऱ्या अनेक बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे व्हायरल होणारे निलेश लंके नेमके आहेत तरी कोण? निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले. पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी 3 वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय ओटी यांचा पराभव केला. लंके यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. 12वीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ITI केलं. काही काळ ते काही कंपन्यांमध्ये काम करत होते. हंगा स्टेशनवर त्यांनी छोटं हॉटेल देखील सुरू केलं, परंतु काही काळानं ते बंद केलं. त्यानंतर त्यांनी सामाजिक कामात सुरुवात केली. निलेश लंके हे जरी सध्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतून झाली. वयाच्या 15व्या वर्षी शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदापासून कामाला त्यांनी सुरुवात केली. या काळात त्यांनी आपल्या गावात मोठा जनाधार मिळवला. हंगा गावची ग्रामपंचायत देखील त्यांनी जिंकली. पण 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या वादामुळं त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं. त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक काम करण्यास सुरुवात केली. पंढरपूरचे वैद्य आबासाहेब रणदिवे यांचे 1000 रुग्णांवर उपयुक्त ठरलेले व FDA मान्यता असलेले अमृतादी कॅप्सूल्स व प्राणरंग काढा महाराष्ट्रात 25 ठिकाणी उपलब्ध. ऑक्सिजन लेवल कमी होणं, दम लागणं, कफ, ताप, निमोनिया, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं इत्यादीसाठी उपयुक्त. पत्ता श्री विश्वरंग आयुर्वेदिक चिकित्सालय, नवीन बस स्थानक, पहिला मजला, पंढरपूर. औषधं मिळण्याचे ठिकाण पंढरपूर, सोलापूर, पुणे, सांगली, शिर्डी, उस्मानाबाद, नाशिक, लातूर, कोल्हापूर, नागपूर, अकोला, उदगीर, घाटकोपर, कल्याण, नवी मुंबई, पालघर, औरंगाबाद, परळी, तासगाव, अंमळनेर, कुर्डुवाडी, पेण, अंधेरी, कडाष्टी इत्यादी ठिकाणी उपलब्ध.